नमस्कार, मी गौरी मोरे. INW मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज पाहणार आहोत, तानसा जलवाहिनी परिसरातील तोडण्यात आलेल्या घरांमुळे घाटकोपरमधील रहिवाशांच्या अडचणीत अधिकच भर पडली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पालिकेच्या एन विभागाने तानसा जलवाहिनी शेजारील तब्बल 1938 अतिक्रमणे हटवली. आज ह्या गोष्टीला 5 महिने उलटून गेले तरीही तोडलेल्या घरांचे ढिगारे अद्यापही उचलण्यात आलेले नाहीयेत. या कारवाईच्या दरम्यान पालिका आयुक्त नरेंद्र बर्डे यांना या परिसरातील ढिगारे उचलण्याचं कंत्राट देण्यात आलं होतं. पालिका आयुक्त नरेंद्र बर्डे यांनी हे काम पूर्ण होईल असं सांगितलं होतं, पण प्रत्यक्षात मात्र थोडेफार ढिगारे दिखाव्यासाठी उचलण्यात आले, पण बाकी तोडलेल्या घरांचे ढिगारे जशास तसेच त्या ठिकाणी पडून आहेत. डोंगराळ भाग असलेल्या खंडोबा टेकडी रामनगर कातोडीपाडा विभागातून जाणारे रस्ते या तोडक कारवाईमुळे बंद झाले. रस्त्यांवर मोडलेल्या घरांचे ढिगारे पडून आहेत, त्यामुळे गेल्या 2 दिवसांपूर्वी पडलेल्या अवकाळी पावसामुळे या रस्त्यांवर मोडलेल्या घरांचे ढिगारे पडून आहेत. या रस्त्यावरील ढिगारे आजूबाजूच्या परिसरातील गटारांमध्ये जाऊन गटारे तुंबून गेलेत. या तोडक कारवाईचा फटका प्रियदर्शनी, जय मल्हारनगर, कुंभारचाळ, वर्षानगर, राहुलनगर, रामनगर येथील रहिवाशांनाही बसताना दिसत आहे.